Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. वाह छान मस्त. खरं सांगू मीच मूर्ख आहे. मी आतापर्यंत हाच विचार करत होतो की ही माणसं फक्त माझ्या आई वडिलांनाच परक समजतात, पण इथे तर ताई खरं तर काही गोष्टी आहे ना तू शिल्पीकडून शिकायला हव्यात. तिला साधी शिंक जरी आली ना तरी ती तिच्या भावाला सांगते, आणि इथे आभाळ कोसळलंय तर एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापर्यंत येऊ दिली नाहीस. ताई लहान जरी असलो ना तरी भाऊ आहे तुझा मी. हे सगळं सहन करायला नाही तुझं लग्न लावून दिलं. अगं त्या ऑफिससाठी किती मर मर मरतेस मी बघितलंय, आणि आता तुलाच ऑफिसमध्ये येऊ नको असं सांगतात हे लोक. काय नाही तू बॅग भर आणि चल. कुठे? कुठे म्हणजे आपल्या घरी. इथे नाही थांबायचं तू. अरे विद्युत काय बोलतोयस तू? इथे थांबायची आहे ना काही एक गरज नाहीये. तू चल माझ्या. अरे अरे तू शांत हो रे जरा. का हो? सांग ना का हो? अगं स्वार्थी माणसं आहे ती सगळी. आधी मला वाटत होतं फक्त शिल्पी स्वार्थी आहे, पण नाही आता मला कळलं ती तशी आहे कारण ही सगळी माणसंच तिचं खानदानच तसं आहे. त्यांना ना सून नको आहे, त्यांना नोकर हवाय, दिवस रात्र त्यांच्यासाठी राबणारा. तू इथे थांबायचं नाही. विद्युत ऐक जरा माझं. मी मुळीच ऐकणार नाही. तुझी बॅग कुठे? नाही तर एक काम करूया, तू काहीच घेऊ नकोस, तू अशीच चल, मी बघेन सगळं. जिथे तुला मान नाहीये ना तिथे तुझी थांबायची काहीच गरज नाहीये. ताई तू चल. अरे विद्युत वेडा झालायस का तू? मी नाही तू झालीयस. तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? अगं तू त्या ऑफिससाठी किती मेहनत केलीस मी बघितलीये, आणि चहातून माशी काढून टाकावी तसं त्यांनी तुला बाजूला केलं. तुझा नवरा समजतो काय ग स्वतःला? घरच्या लक्ष्मीला बाजूला ठेवून हा कसला धंदा करणार आहे? विद्युत तू त्यांच्याबद्दल बोलतोस तर जरा विचार करून घे. तू मलाच थांबव, मलाच बोल. अरे का करतील ना ते असं? शिल्पी म्हणाली म्हणून. अगं तिला डोकं नाहीये, पण याला समजायला नको. ती काहीही बोलते आणि ऐकतो. अगं मान्य आहे तो तिचा भाऊ आहे, पण तुझा नवरा आहे ना. नाच ना बहिणीला डोक्यावर घेऊन नाच, पण बायको म्हणून तुझा विचार करायला नको का त्याने? विद्युत मी तुला सांगितलंय यांच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. हौस म्हणून नाही बोलले त्यांनी. तुझ्यासाठी जीव तुटतो ना म्हणून चिडचिड होते माझी. मग नको करूस ना चिडचिड. विद्युत अरे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं गरजेचं आहे का सांग मला? कारणही तसंच आहे ना. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की तुला काहीच त्रास होत नाही. हे घ्या, काहीच न घेता बरं नाही दिसत. हे घ्या दादा. मामी, आई. अरे हो अरे हो हो पोरांनो सोडा तुम्ही आता जा चला. अरे हळू घ्या 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 अश्विनी इकडे. अगं तू का आलीस इकडे? अगं तुला काय प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे आहेत का? आणि हे सगळं करायला शिल्पीने माणसं ठेवली आहे तिकडे. आता तुला बघितलं आणि हिने तमाशा केला तर काय करू मी सांग मला. अग काय कुठेस तू? चल ना तिकडे पण प्लेट्स द्यायच्या आहेत. अग मी आधी प्लेट्स तर घेऊन येते. बरं ये लवकर ये. अहो मला शिल्पीनेच बोलावलं होतं. बघा बाबा आता कळलं ना तुम्हाला माझ्या आई शिवाय काय होऊ शकत नाही. राहू दे चल मला मदत कर प्लेट्स घेऊन येऊया. मयुरी अग ये ना लवकर जरा बाजू. सॉरी हा उशीर झाला. थँक्यू. केटरिंग खूप छान आहे.
आणि पदार्थाला तर अप्रतिम चव आहे. खरच अगदी घरगुती जेवणासारखी चव आहे. हो ना, आजकाल असं कुठे मिळत? काही स्पेशल ऑर्डर दिली आहे का? नाही, म्हणजे फूडच्या बाबतीत ना मी खूप चुजी असते. म्हणजे मेन्यू एकदा ठरला की मग ते कुणाला बनवायला द्यायचं वगैरे हे सगळं मी व्यवस्थित ठरवत असते. हे सगळं तुम्ही शेफ कडून बनवून घेतलंय का स्वतः बनवलंय? मी स्वतः बनवले. तुमच्या कॅटरिंग सर्व्हिसचं नाव काय आहे? आम्ही पण याच एरियात राहतो, पण या आधी कधी तुमच्या बद्दल ऐकलं नाही. अरे बापरे, पाणी पाणी देताना. थँक्यू. मला त्या ह्यांची कॅटरिंग सर्व्हिस सुद्धा खूप आवडली. किती आपुलकीने काळजी घेत आहेत ना. खरं. अहो या ना. एक्सक्यूज मी, मला आणखी एक वडा मिळेल? हो, म्हणजे काय वडा हवाय त्यांना. एक काम करा, तुम्ही मलाही द्या. घ्या ना. युनो श्रेयस, माझं डायट चालू होतो पण मी आता 7 वर्षांनी वडा खातोय. आणि तुला सांगतो, वडा एवढा चांगला आहे ना की मी पुन्हा पुन्हा मागून खातोय. खरंच या ताईंनी तर जादूच केली आहे. काय कमाल केली वडे, काय सांगू तुला. कुठून बोलवलं तू यांना? या ऍक्च्युली ताई. हा, वडा हवाय का तुम्हाला? नाही नाही ताई, तुम्ही अजून मला नाव नाही सांगितलं. माझं नाव अश्विनी वाघमारे कुठे आहेत? एक मिनिट. काय झालं? अश्विनी वाघमारे कुठे आहेत? मला त्यांना डिलिव्हरी द्यायची. ऑफिस माझं, माझ्याशी बोला. ऑफिस कोणाचंही असू द्या, मला अश्विनी वाघमारेंनाच भेटायचंय. अश्विनी, हो ताई, तुम्ही त्या दिवशी दुकानात आला होतात ना, ही तुमची खुर्चीची डिलिव्हरी घेऊन आलो मी. यावर सही करा. अश्विनी कोण आहे हा माणूस आणि काय आहे सगळं? अहो अच्छा, तुम्हीच आहेत का या खुर्चीचे धनी? एकदम बेस्ट चेअर चॉईस केली आहे ताईंनी. 2 तास बघत होत्या. साहेब, तुम्ही या चेअरवर बसलात ना, एकदम राजा दिसणार राजा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.